दिवेळी आता अगदी काही दिवसांवर आलेली आहे मुंबई ठाणे नागपूर पुणे नाशिक कोल्हापूर यासह अन्य ठिकाणी सध्या खरेदीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय खास करून सोन्याचे दागिने कपडे नवीन वाहन खरेदी करण्यासाठी लोक उत्साहित झालेत बाजारपेठांमध्ये सोन्याची तेजी असल्याचं चित्र कायम आहे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा साठ टक्के सोन्याची आयात अधिक झाली त्यात येत्या दिवाळीत सोन्याला चौसष्ट हजार ते पासष्ट हजार दरम्यान भाव राहील असा अंदाज सराफा बाजारातले जाणकार व्यक्त करतायत मात्र मराठवाड्यातील अनेक ठिकाणी खरेदीचा तितकासा उत्साह दिसत नाही बीडमध्ये जाळपोळीनंतर संचारबंदी लावण्यात आली होती मात्र संचारबंदी उठवल्यानंतर सुद्धा बाजारपेठांमध्ये दुकानं व्यापारी उघडायला तयार नाही आहेत त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट आहे तर दुसरीकडे सोलापुरात देखील मराठा आंदोलनामुळे बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला आहे दिवाळीमध्ये चा फेस्टिवलमध्ये खूप सा सारे चांगले डिस्काउंट असतात आणि नवीन प्रोडक्ट्स त्यामुळे मला फ्रीज घ्यायचा होतं त्यासाठी मी इथे ह्या शॉपला विजिट केले आहे कारण दिवाळीमध्ये डिस्काउंट्स असतात नवीन नवीन ऑफर्स असतात त्याच्यासाठी आम्ही परचेस करायला आलो आहे ॲक्चुली दिवाळीमध्ये बोनस बोनस पण झालेला आहे तर पैसे पण आले आहेत तर फॅमिलीवाल्याला पण खुश करायची गरज आहे दास दोन वर्षापासून काहीच कोविडच्या हिशोबाने घेतलं नव्हतं तर आता सर्व काही सावर्णय झालं आहे त्याच्या हिशोबाने मला फ्रीज घ्यायचा आहे आणि ऑफर पण चांगली आलेली आहे लास्ट इयर मेरे खालचे डेड सो चे एक टन बिका था और इस साल दो सौ टन बिका आहे और दिवाळी कम से कम तीन सौ टन की इच्छा आहे सध्याला दिवाळीचं सण अस आहे पण जाणवत तसं दिवाळीचं अजून उत्साह नाही आहे बाजारमध्ये आठ दिवसाच्या या आंदोलनामुळं एस टी बंद आहेत ट्रान्सपोर्ट बंद आहे व्यापारीने दिवाळीच्या मुहूर्तावर भरपूर माल भरलेला आहे पण कस्टमरची आवकच अजिबात दहा टक्के झालेली आहे मार्केटमध्ये मो खूप मोठा फरक पडलेला आहे आंदोलनाचा भाग बरोबर आहे पण ह्याच्यात सामान्य जनतेचाही सगळीकडूनच मार बसत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट